सोनी सेट इंडिया या चॅनलवरील पुण्यश्लोक अहिल्या या मालिकेचं कथानक 5 वर्ष पुढे गेल्याचं पाहायला मिळणार आहे. नुकताच अभिनेत्री सुखदा खांडकेकर हिने द्वारकाबाई ही भूमिका सोडतानाच्या तिच्या आठवणी पोस्ट मधून शेअर केल्या. तर सुखदाच्या जागी आता ही भूमिका अभिनेत्री रेशम टिपणीस साकारणार असल्याचं समजतंय. तर अभिनेत्री स्नेहलता वसईकर हिने सुद्धा गौतमाबाई ही भूमिका सोडत असल्याचं जाहीर केलंय. तर अभिनेता राजेश शृंगारपुरे हा या मालिकेत मल्हारराव होळकरांच्या भूमिकेत आहे. 2018 आलेल्या बिग बॉस मराठी सीझन 1 नंतर राजेश आणि रेशम पुन्हा एकत्र दिसणार आहेत. बिग बॉस मराठीच्या त्या सीझन मध्ये राजेश आणि रेशमचं अफेअर चांगलंच गाजलं. त्यानंतर आता 4 वर्षांनी दोघं पुन्हा एका प्रोजेक्टच्या निमित्ताने एकत्र पाहायला मिळणार आहेत. अभिनेत्री रेशम टिपणीस आणि अभिनेता राजेश शृंगारपुरे यांना पुन्हा एकत्र पाहायला तुम्ही उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबर्स.